अहिले फिल्ममध्ये आपण पाहिलं की मुलं मौखिक भाषा आत्मसात करतात. मला नेहमीच वाटतं की हा अद्भुत चमत्कार आहे. पण लिहायला वाचायला मात्र ती इतक्या सहजपणे शिकत नाहीत. आजच्या पेपरमध्ये वाचलं का, तिसरी चौथीच्या वर्गातली मुलंसुद्धा नीटपणे वाचू शकत नाहीत असा एका अभ्यासाचा निष्कर्ष आला आहे. ही बरोबर आहे, पण हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की हा ही समस्या फक्त आपल्याकडे आहे असं नाही आहे. जगभर हा प्रॉब्लेम आहे. मुलं वाचू शकत नाही, लिहिता येत नाही, ही ओरड सगळीकडे चालूच असते. पण भारतीय भाषांची एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक अक्षराला जवळजवळ निदान प्रत्येक अक्षराला एकच उच्चार असतो आणि प्रत्येक उच्चाराला एकच अक्षर असतं. त्याच्यामुळे इतकं अवघड नसावं. हा, म्हणजे आपण जर काना घेतला तर कान्याचा उच्चार नेहमी आ असा होतो. मग मला काना लावला की नेहमी त्याचा उच्चार मा असाच होणार आहे. मे किंवा मी असा काहीतरी होणार नाही आहे. ते बरोबर आहे. आणि असं अशी अक्षर ओळख होणे हे फार गरजेचं आहे. पण ते केवळ अक्षर ओळख होणं पुरेसं नाही, त्याच्याबरोबर मुलांच्या अनुभवाची सांगत सुद्धा घालणं फार गरजेचं आहे. आणि आपलं प्रगत वाचन पद्धतीमध्ये हेच वैशिष्ट्य आहे की एका बाजूला अक्षर ओळख, दुसऱ्या बाजूला अनुभवाशी सांगत. तुला तुम्ही नाव टाकली तुमची, मग पहिलीला आहे ना, आता तुम्ही पहिलीला आला. आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय होती रे, सुट्टी होती का? कशा सुट्टी होती रे ती? उन्हाळ्याची. आता उन्हाळा संपला आहे नाही, आणि आता काय सुरू झाले, पावसाळा सुरू झाला आहे नाही. पाऊस आवडतो का सर्वांना? मग पावसात तुम्ही काय काय करता रे? हा तू सांग, काय करतो पावसात, काय होईल तुला? हा पावसात गवत उगवत छान छान छान. अजून कोण सांगेल सगळं? तू सांग, पावसाळ्यात काय काय होत? रस्त्याला पाणी येत छान छान. अभिषेक सांगतोय, अभिषेक सांगते तू. हा कुठे पाणी साठत? रानामध्ये पाणी साठत, बरोबर आहे. हा कोळ्याने वगळीनं पाणी जात, बरोबर. आता एक एकाने सांगायचं. हा आभाळ येतो म्हणजे ढग आल्यासारखं होत नाही. तू सांग. हा आभाळात विजा चमका. हा गडगड गडगड आवाज असा येतो, बरोबर आहे. हा झाडात वगैरे खाली बसल्यानंतर वीज पडते, बरोबर आहे. विजा पडतो ना पावसाळ्यात. पत्रा उडून जातो. रोहन काय सांगतोय सांग रे. रोहन तू पावसाळ्यात काय करतो तू? हा विहिरीत मासे. आता पहा, आपण सर्वांनी गप्पा मारले का नाही? कशाबद्दल बोललो आपण रे सर्वजण? पावसाबद्दल. तुम्ही सर्वांनी छान 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 बोललं नाही? काय कशाबद्दल बोला सर्व तुम्ही? पावसाबद्दल बोललाय नाही. मग पावसात काय होतं सर्व गोष्टी तुम्ही बोललात नाही. मग आता मला एकेकांना सांगायचंय, पावसामध्ये तुम्हाला काय काय वाटतं, काय काय दिसतं? तू सांग रे ना, तू पाठीमाग उभं राहून सांग. तू काय सांग, सांग ना तू पावसात काय होतं ना, तू सांगतोय पहा. हा पावसात बघ काय सांगेल त्याने, पावसात झाडाखाली उभा राहिल्यावर वीज पडते. बघा मी लिहतोय हा इथं, न तुला सांगितलेलं. पावसात बघ काय सांगितलं, पावसात झाडाखाली बघा सांग, पावसात झाडाखाली उभा राहिल्यावर वीज पडते. पावसात झाडाखाली उभा राहिल्यावर वीज पडते. कुणी सांगितलं रे हे? नाही न तुला सांगितलं. मग आपण इथं
न तुझं नाव पण लिहूया. आता माझ्या मग बोलणार का तुम्ही सर्वांनी, न तुला काय सांगितलं ते. हा बघा बोला, पावसात झाडाखाली उभा राहिल्यावर वीज पडते. न तुला सांगितलं का नाही. हा अजून कोण सांगेल मग, सगळे तू सांग पावसाळ्यात तू काय करते. उभा राहा. हा अच्छा मुलीने सांगितलं नाही, आपण ते लिहूया है ना. पावसाळ्यात डांबरीवर पाणी साठते. मग आपण तिने सांगितलं लिहायचं फळ्यावर काय लिहायचं. पावसाळ्यात डांबरावर डांबरावर आधी छकुलीचं लिहू द्या ना, छकुली झाल्या मग तुमचं घ्यायचं. पाणी साठते. माझ्या पाठी मग बोला सांगा, छकुलीने काय लिहिले. पावसाळ्यात डांबरावर पाणी साठते. आपण लिहिलंय छकुलीने लिहिले है ना. आता मी वाक्य वाचतोय नाही, मग ते कुणी सांगितलं ते तुम्ही सांगायचं. हा पहिलं न तुने काय सांगितलं रे, कोण सांगेल. हा सांग रे तू. हा न तुने काय सांगितलं. हा छान छान. पावसात झाडाखाली उभा राहिल्यावर वीज पडते. कुणी सांगितलं. नथूने सांगितलं आहे ना. आता रोहनने सांगितलं, पण अगोदर कोणी सांगितलं होतं. नथूने. आणि छकुलीनं काय सांगितलं होतं रे छकुलीनं. हा बरोबर सांगितलं. पहा पावसाळ्यात डांबर तुम्ही सांगा काय सांगितलं. हा पावसाळ्यात डांबरावर पाणी साठते. कुणी सांगितलं. छकुलीनं सांगितलं. आणि आता तेजलनं काय सांगितलं रे, कोण सांगेल. तेजलनं काय सांग. मुलांचे असे समृद्ध अनुभव शाळेत येणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे वगळीने पाणी जातं, मुलं ओढ्यामध्ये मासे पकडतात, घराचे पत्रे उडून जातात. आनंद वाटतो मुलांना की माझे अनुभव शाळेमध्ये आले. हो आणि ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे की आपण जे बोलतो आपला जो अनुभव आहे ते लिहिता येतं आणि नंतर आपण परत वाचू शकतो. ही अत्यंत महत्वाची आहे आणि ज्याचा सुद्धा अत्यंत आनंद अगदी मुलांना नवीन शोध लागला वाटत असेल त्यांना.